अधिकारी महाराष्ट्र सहकार्य राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स लिमिटेड मुंबई खरीप हंगाम बीज प्रक्रिया 2022-2022 जिल्हा सिंधुदुर्ग। माझे नाव सुशांत संभाजी जाधव। मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असून मला RCFकडून बायोला हे खत मिळालं आहे। बायोलामध्ये उत्पन्न वाढते, रोगप्रतिकारक वाढते आणि शक्ती वाढते। आता मी तुम्हाला भाताची बीज क्रिया कशी करावी ती दाखवणार आहे। त्यासाठी मी एक आता मी 1 किलो भात घेतलेला आहे आणि बायोला घेतलेला आहे। ते बायोला 1 किलोसाठी 15-23 ml वापरणार आहे। आता मी करून दाखवतो। प्रक्रिया झाली असून मी आता या 8 तासांमध्ये भात पेरणीसाठी वापरणार आहे। मी या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा 2022 भाग घेतला आहे। तसंच इतरांनी शेतकऱ्यांनी भाग घेऊन योजनेचा वापर करावा।